उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असताना देखील नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाहीये. उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. विजयाची शक्यता गृहीत धरूनच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय. तसंच अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जाते. उद्या शेवटची तारीख आहे एबी फॉर्म द्यायची आणि शेवटची फॉर्म भरायची तारीख आहे आणि त्या दिवशीच तिकीट दिलं जातं म्हणजे एबी फॉर्मही त्या ठिकाणी दिला जातो आणि म्हणून उद्याच आम्ही या ठिकाणी सगळी ही यादी जाहीर करणार. यादी जाहीर करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट आता एबी फॉर्मच उमेदवाराला त्या ठिकाणी देणार आहोत. आणि खरं आहे की भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या नाशिक शहरात सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून आता सगळे एक एक तोलामोलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. काही नवीन आलेले सगळे इतर पक्षातून आलेले नगरसेवक आहेत, अतिशय मोठे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून सगळा तिढा सोडवण्यासाठी आम्ही निर्णय केलेला आहे की उद्या सर्व समावेशक अशी आमची यादी राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.